संविधान नाहीच आहे ना या देशामध्ये. संविधान ज्या प्रकारे सच्चीकरण चाललं संविधानाचं ते पाहता संविधान बचाव संविधान वाचवा ही जी मुवमेंट सुरू केली आहे देशभरात ती महत्वाची. संविधानाचे निर्मात्या महाराष्ट्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची सगळ्यात जास्त पायमल्ली महाराष्ट्रात सुरू. महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये किंवा जिथे भारतीय जनता पक्षाची राज्य नाही तेथे कायद्याचं राज्य हे मोडून काढलं जात. देशभरामध्ये अनेक घटनात्मक संस्था ज्या डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केल्या घटनेने निर्माण केले त्याची पायमल्ली मग न्यायालय असतील निवडणूक आयोग असतील किंवा अन्य संस्था असतील त्याच्यावरती फक्त एका राजकीय पक्षाचा मालकी हक्क निर्माण केला. यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे. सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना बोलले की संविधान धोक्यात आहे. संविधान अगर आपल्या देशामध्ये खरंच धोक्यात असेल असतं स्वातंत्र्य नसतं तो रोज 9 वाजता येऊन आमचा दिवस खराब करण्याचा जो कार्यक्रम तुझ्यासारखा कार्टा जो करतो ते होऊ शकलं असतं का? आजची वज्रमूठ सभा पोलिसांनी ज्या सगळ्या परवानग्या दिल्या आहेत तू आणि तुझे महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे पाहिजे ते गरळ ओकणार आहात ते ओकू शकले असता का? तसंही महाविकास आघाडी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीचं संविधान हे मानतच नाही हे आम्हाला त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारभारामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. कारण का ते लोक संविधान मानत नाही पण ते शरिया कायदा ते मानणाऱ्यापैकी आहे. जो पाकिस्तान आणि या जिहादी देशांमध्ये तो शरिया कायदा लागू आहे तोच कायदा हे लोकांना तोच कायदा हे लोक पाळतात हे वारंवार 2.5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला दिसलेलं आहे. संविधान अगर पाळत असते तर आमच्या राज्यामध्ये हिंदूंवर तेवढा मोठा अत्याचार झाला नसता. हिंदूंच्या देवी देवतांवर आणि सणांवर रोक लागले नसते करोनाच्या नावाने. हिंदूंवर अत्याचार झाले नसते. रझा अकॅडमी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या संघटनेचे लाड हे लोकांनी करत बसले नसते. मुंबईचे तेव्हाचे सीपी हे रझा अकॅडमी सारख्या दहशतवादी संघटना जे संजय पांडे जो उद्धव ठाकरेचा जावई म्हणूनच त्यावेळी फिरायचा फार लाड उद्धव ठाकरेचे त्याचे करायचे तो त्या रझा अकॅडमी सारख्या दहशतवादी संघटनांबरोबर इफ्तार पार्टी साजरा करत बसला नसता. म्हणून आम्हाला माहिती आहे की तुम्ही संविधानाला मानतच नाही आहात तुम्हाला शरियत कायदा पाहिजे आणि म्हणून तुम्हाला संविधान याच्या नावाने बोंब मारायची आहे.